ठाणे जिल्हा अग्री समाज संघटनेतर्फे गुणगौरव समारंभाचं आयोजन. ठाणे जिल्हा अग्री समाज संघटना यांच्या वतीने गौरव पुरस्कार 2019 विविध प्रकारचे समाज कार्य करणाऱ्या कार्य समाजांचा गौरव करून सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष रामदास भुईर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अग्री समाज पुढे जावा यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आम्ही उचलत आहोत. तसेच अग्री गौरव समिती आणि ठाणे जिल्हा अग्री समाज संघटनेतर्फे आम्ही विविध कार्यक्रम राबविणार आहोत अशी स्पष्टोक्ती समारंभामध्ये केली. यावेळी कार्याध्यक्ष प्रकाश महाजन, सरचिटणीस मारुती गायकर, खजिनदार रामचंद्र पाटील, चिटणीस रतन पाटील, उपाध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने अग्रिसेना कार्यकर्ते उपस्थित होते. तर गेले अनेक वर्षाचा इतिहास पाहिला तर आमच्या समाजाकडे इतर समाज बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार वेगळा होता आणि ते खोडून काढण्यासाठी आता खऱ्या अर्थाने आम्ही कार्यक्रम ठेवला. आमच्या समाजातील डॉक्टर रामदास भुईरने सांगितलं, शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, संप्रदाय असेल, कीर्तनकार असेल, संगीतकार असेल, सीए असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, ह्या सगळ्या समाजातल्या गुणवंत मंडळीचा पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांना प्रोत्साहित करण्याचा खरा अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जो समाज आमच्या समाजाच्या बाबतीत ज्या दृष्टिकोनातून बघत होता त्यांनाही खऱ्या अर्थाने चपराक आहे असं म्हटलं तर कदाचित चुकीचं ठरणार नाही. आणि विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी की आमच्या समाजाला अशिक्षित आणि अलग पद्धतीने संबोधित गेले करतात लोक, आमच्या समाजावर टीका करतात, अशिक्षित म्हणून ही टीका चालूच आहे, आदिवासी काही म्हणतात. आणि आमच्या समाजात आता मुलं शिकायला लागलेली आहेत, राजकारणात जशी लोक आहेत त्याप्रमाणे आता मुलं डॉक्टर, इंजिनियर आणि वकील इतर क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले आहेत, खेळाडू देखील आहेत. आणि या समाजाची कीर्ती ते आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी उंचावलेली आहे. अशा ह्या लोकांचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. हा कार्यक्रमाची कल्पना अशासाठी आली की आमचे मुलगे MD मेडिसिनमध्ये पास होऊन तिचा तो जागतिक MD पुस्तकात लिहिला गेला. आणि तिचा एकटीचा सत्कार करण्यापेक्षा मी ठरवले की आपण या संघटनेतर्फे गौरव समिती तयार करू आणि सर्वांचा सत्कार करू की जे समाजात तंटामुक्ती करतात, समाजात कीर्तनातून प्रबोधन करतात, समाजात अनेक क्षेत्रात ज्यांनी नाव कमवलेलं समाजाचा गौरव, त्या लोकांचा गौरवासाठी हा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. धन्यवाद.